पाहते आज 24 तास. 24 तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे गिरवली येथून. श्रीराम वारकरी संस्था गिरवली यांचा 6वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. पाहुयात त्याचेच काही क्षणचित्रे. गेल्या 9 वर्षांपासून लहान मुलांना शालेय शिक्षण त्याचबरोबर आध्यात्मिक शिक्षण देखील अतिशय महत्वपूर्ण देऊन मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचं महत्वाचं कार्य हरिभक्त परायण विकास महाराज हगवणे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. या संस्थेचा 6वा वर्धापन दिन सोहळा हरिभक्त परायण उमेश महाराज दशरथे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी सचिन भोर अध्यक्ष शिरूर लोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कैलासबुवा काळे राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका अध्यक्ष, सोमनाथ काळे माजी सरपंच घोडेगाव, त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी जुन्नर आंबेगाव तालुक्यातील नामवंत 50 हून अधिक कीर्तनकार आणि प्रवचनकार उपस्थित होते. या संस्थेचे विशेष म्हणजे अप्रगत मुलांना क ख ग पासून ABCD त्याचबरोबर 1 2 3 4 पासून शिक्षण देऊन 1 नंबर बनवण्याचा बहुमान गेली 9 वर्ष संस्थेनं मिळवला आहे. सध्या या संस्थेमध्ये 80 मुले शिक्षण घेत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांनी संस्थेचं विशेष कौतुक केलंय. सदर कार्यक्रमासाठी सावरगाव बस्ती वडगाव सहानी वडज पिंपळगाव चिंचोली गिरवली चास नारोडी गोणवडी घोडेगाव खिलारवाडी अशा गावांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्यात आणि देणगी देखील देऊन संस्थेला सहकार्य केलंय. सदर कार्यक्रमासाठी अन्नदान सचिनभाऊ भोर अध्यक्ष शिरूर लोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्याद्वारा देण्यात आले. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिभक्त परायण श्रीकांत महाराज दुराफे यांनी केलंय. उपस्थित सर्वांचे आभार संस्थापक अध्यक्ष श्रीराम वारकरी शिक्षण संस्था गिरवली हरिभक्त परायण विकास महाराज हगवणे यांनी मानलंय. बुद्धी सुचली चांगलं कार्य करण्याची. त्याचं दुसरं भाग्य त्यांना सर्व समाजाची साथ मिळाली. त्यांचं तिसरं भाग्य हे आहे सहसा ही साथ कोणाला मिळत नाही पण सर्व महाराज मंडळीची मित्रांची साथ त्यांना आहे हे त्यांचं परम भाग्य. नाहीतर तुम्हाला सांगतो आता एवढी महाराज मंडळी कोण्या गावात एका दिवशी बोलून दाखवा शक्य नाही. कारण याच्या मागे व्यापच एवढा आहे. मान्यपाचारिता नवे आरामुख पण ICAT लोकप्रियतेसाठी प्रेमासाठी सगळी मंडळी आलेली आहे. म्हणून या सर्व महाराज मंडळी या महाराज मंडळीचा जसं विकास माझ्यावर प्रेम आहे तसं माझ्यावरही प्रेम आहे. आणि खरं सांगतो मंडळी या मंडळीकडे पाहून पाहूनच केशव महाराज मी खरंच जाणली देवाच्या पुढे जाणली. त्या सगळ्यांचं प्रेम पाहतो पण माझी छाती मोठी झाली. मूर्खांना पोटात घातून माझं पोट मोठं झालं नाही तर मी जात नाही. प्रवासात मूर्खही भेटतात ना त्यांचे गुन्हे पोटात जाऊन पोट मोठं झालं आणि याचं प्रेम पाहून छाती फुटते माझी स्वाभिमान मला वाटतो म्हणून मी जाडे नाही तुम्ही जाडे का मामा काही म्हणजे बघा ते स्वत तुमचं काय म्हणत काय म्हणते तुमचं. म्हणून पुन्हा या सगळ्या मित्रमंडळीविषयी सद्भाव व्यक्त करून तुकाराम. गिरवली गावामध्ये श्रीराम वारकरी सेवा संस्था 6वा वर्धापन दिन जसं महाराजांनी सांगितलं की 9 वर्षापूर्वी हगवणे महाराजांनी एक विचार मनामध्ये आणला
आणि त्यातून ह्या संस्थेची स्थापना या ठिकाणी केली. गेल्या वर्षी प्रथमच या ठिकाणी येण्याचा योग ह्या ठिकाणी आला होता कार्यक्रमासाठी. त्यावेळेस आपली काहीतरी मदत संस्थेला व्हावी त्या भावनेतून एक छोटासा शब्द त्या ठिकाणी दिला होता. तो शब्द आज पूर्ण करताना खरं मनस्वी आनंद त्या ठिकाणी होतो. आज बरेचशी मान्यवर मंडळ या ठिकाणी आलेली आहे. हे चास असेल, गिरवली असेल, ठाकरवाडी असेल, चिंचोली असेल, पंचकृतीतील सर्व मान्यवर मंडळ या ठिकाणी आले होते. अगोदरच बराच वेळ या ठिकाणी झालेला आहे. तसं पाहायला गेलं तर हगवले महाराजांनी घोडेकर महाराजांचे जेवढे आभार मानावं तेवढे कमी. पुढे जर वारकरी संप्रदाय कसा उभी अवस्था येईल त्याच्यासाठी त्यांनी आर्थनात त्या ठिकाणी प्रयत्न केलेले. हगवले महाराजांना जशी गावांनी साथ त्या ठिकाणी दिली त्याप्रमाणे घोडेकर महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच चांगले साथ त्या ठिकाणी त्या गावाच्या ठिकाणी आहे. मला आपल्या सर्वांनी एकच विनंती आहे की कुठेतरी वारकरी संप्रदाय या आधुनिक युगामध्ये कुठेतरी वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी टिकला पाहिजे आणि ते टिकवण्याचं काम तुमच्या आमच्या सर्वांच्या हातात त्या ठिकाणी आहे. त्यामुळं ज्याला जे जे काही योग्य असं मदत त्या ठिकाणी करते नाही कुणाला मदत करता आली तर आपल्या घरातून मुलाला त्या ठिकाणी या संस्थेमध्ये आणून सोडा आणि त्याला कुठेतरी वारकरी संप्रदायाची ओढ त्या ठिकाणी लावा अशी विनंती आजच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा आगवणी माझ्यांना भावी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करताना माझ्या मनोगत थांबवतो. करत असताना कार्याला सहकार्य होऊ शकतो. संस्था चालवायचे म्हटल्यानंतर या संस्थेतला प्रधान जर घटक होत असेल तर त्याला विद्यार्थीकडे आले तर आपली पूर्ण संस्था कशी चालणार. त्यामुळे त्या संस्थेमध्ये ज्या ज्या पालकांनी आपले विद्यार्थी ठेवलेले आहेत महाराज त्याबरोबर अनिल बहिणी विश्वास ठेवून त्या सर्व पालकांची मी अंगाने मला सुद्धा होती मी आता कारण्याची संधी दिली त्यामुळे आम्ही काम करू शकतोय आणि तर आम्ही काम करू शकतो आणि म्हणून सर्व प्रकारचे मी या ठिकाणी शांती म्हणतो. आपलं सकाळी उत्तम रीतीने होतोय. एखादं एखादं काम करत असताना खरं तर आई आणि वडिलांचे आशीर्वाद हे अत्यंत महत्वाचे असतात. विकास महाराजांनी हे दिव्य असं कार्य हाती घेतलं त्यामध्ये त्यांचे असणारे वडील आदरणीय श्रीपद दादा असतील, आमच्या मावशी असतील, यांचे भरभरून आशीर्वाद आणि सगळ्या प्रकारचं सहकार्य हे असतं. आणि आदर्श माता पिता चवी विकास महाराजांचा जन्म झाल्यामुळेच मला वाटतं हे एक उत्तम प्रकारचं कार्य त्यांच्या हाती होते. मी त्या देखील आभार मानतो. आणि माझ्या या ठिकाणी उपस्थित झालेले अनावधानाने कोणाचं नाव या ठिकाणी घेण्याचं राहून गेलं असेल तर मी या ठिकाणी दिलगीर करतो. यानंतर या ठिकाणी महाप्रसाद वडील मंडळींनी याच सभा मंडळामध्ये बसायला आहे आणि महिला मंडळींनी त्या ठिकाणी त्या शेडमध्ये त्या ठिकाणी अन्न सेवन करायचं आहे. आणि जर कोणी उर्वरित राहिलं असेल अन्न प्रसाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज 24 तास गिरवली. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.